मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय तालुका वंचित बहुजन आघाडी शाखा मूर्तिजापूरच्या वतीने माता रमाई व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन 2 जून रोजी करण्यात आले होते. या आरोग्य रोगनिदान शिबिरात स्त्रीरुग्ण, किडनी, डोळे, मधुमेह, बीपी, सिगल सेल, ITC तसेच विविध तपासण्यांचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आडाऊ, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील सरदार हे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभा चिरसाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे, अकोला मनपा गट नेते गजानन गवई, जिल्हा परिषद सभापती योगिता रोकडे, रिजवान परवीन शेख मुक्तार, पंचायत समिती सभापती आम्रपाली तायडे यांच्यासह जिल्हा व तालुक्य कार्यकारिणी पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मूर्तिजापूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश मनवर, डॉक्टर चक्रनारायण, डॉक्टर मोहिनी, डॉक्टर वानखडे, डॉक्टर राजेंद्र नेमाडे, डॉक्टर वाडेकर, डॉक्टर काळे, डॉक्टर चारथळ, डॉक्टर भस्मे, डॉक्टर अन्सारी अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. वंचित बहुजन आघाडी आणि अहिल्याबाई होळकर यांची जयंती आणि रमाईबाई यांना आपण स्मृती करून आपण तिथे अध्यक्ष जे तालुका अध्यक्ष आहेत सरदारजी त्यांनी हा कॅम्प इथे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हा कॅम्प इथे अरेंज केलेला आहे. जिल्हा अध्यक्ष आडाऊ मॅडम पण इथे व्हिजिट करून गेलेल्या आहेत आणि हा कॅम्प आमचे मूर्तिजापूरचे जे मेडिकल स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर मनवर आणि त्यांच्या टीमनी इथे खूप चांगल्या पद्धतीने अरेंज केलेलं आहे. पण आम्हाला सगळ्या सहकाऱ्यांचं इथल्या जे आहे त्यांचं आम्हाला खूप इथे सहकार्य भेटलेलं आहे आणि हा जो कॅम्प आहे याच्यामध्ये हाच उद्देश आहे की आम्ही सर्व डिपार्टमेंट्स म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, स्त्रियांच्या शस्त्रक्रिया आणि सर्वांचं बीपी, शुगर, जे काही तपासण्या आपण करतो, लेप्रसी, ट्युबरक्युलॉसिस, सगळे डिपार्टमेंट्स आपण आता आज इथे ठेवलेले होते आणि जेवढे रुग्ण इथे आले त्यांना आपण तपासणी केलेली आहे आणि या तपासणी अंती त्यामध्ये ज्या काही शस्त्रक्रिया निघतील किंवा त्यांना जर आपल्याला हायर सेंटरला किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला इथे जर रेफर करायचं काम पडत असेल तर आपण त्यांना तिथे सोयी देणार आहोत. कॅटरॅक्टच्या सर्जरी जर निघाल्या तर आपण त्या आपल्या इकडेच मूर्तिजापूरला आता 2-3 स्वॅब आपण आपण ओटीचे दिलेले आहेत. आता आपण त्याची सुविधा पण इथेच करणार आहोत. कॅटरॅक्ट सर्जरी आपण एखाद्या 15 दिवसात आपण इथेच चालू करणार आहोत आणि आता सध्या जर काही पेशंट्स निघाले तर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे आपण ऑपरेट करून देणार आहोत. आणि जर ज्या सर्जरीज गरीब आहेत पेशंट्स आणि त्यांच्या सर्जरीज काही राहिलेल्या असतील आणि यामध्ये काही निदान झालेलं असतील तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सुद्धा आपण सुविधा देणार आहोत. खरंच मी या सगळ्यांचं कौतुक करते की एवढा छान कॅम्प घेतला कारण की बरेच लोक असे असतात आणि त्यांनी हे कौतुक करते मी की त्यांनी दौंडी पिटून आहे ना पेशंट्सला इकडे बोलवलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली आणि पेशंट्स आमच्यापर्यंत पोहोचले आणि आम्ही त्यांचं चांगलं निदान करू आणि त्यांना आम्ही सुविधा देऊ आणि जे काही ऑपरेशन्स करायचे असतील ते पण आम्ही करून देऊ. थँक्यू. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.